हे काय यार, खरेदी खत होत नाही, 7-12 भेटत नाही, लोक बोलतात, हे सांगा मला, हे दाखवा आज। कोण म्हणतं खरेदी होत नाही, कोण म्हणतं खरेदी केली जात नाही, दादा हे काय आहे, दाखवा 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 खरेदीची फाईल। ओके, आता तरी बघा, खरेदी होती जागा, खरेदी भेटती जागा। बिलकुल बिलकुल, अजून दाखवा, पुढचं दाखवा, फटाफट दाखवा, सगळं बघा तुम्ही। अरे बापरे, हे काय, हे काय, हे दाखवा पुढचं, रजिस्ट्रेशन ऑफिसची हे कागद आहे। बिलकुल बिलकुल, थंब इम्प्रेशन। हा, अजून दाखवा, दुसरं पेज दाखवा, दुसरं दाखवा, तिसरं दाखवा, लवकर दाखवा। हा, संमती पत्र सुद्धा आहे का, सगळं काही होणार आहे। चालन ना, चालन ना, हे सगळं आपण दाखवू आज, बोलू आज, लोकांना सांगू आज। बिलकुल बिलकुल, लोक आहे बघा, दिसतात दिसतात मंडळी। व्हिडिओ संपूर्ण बघायचं, संपूर्ण आज खरेदी कर, 7-12 आणि जागा कुठं कुठं आहे सगळी डिटेल आपल्याला कळणार। टायटल बिटलच्या ह्याच्यावरती नका जावा, फक्त एकच काम करायचं, व्हिडिओ शाहिद भाई संपूर्ण बघायचा। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे। पण हे आणि मी काय एजंट ब्रोकर नाहीये, अहो तुमच्यासाठी इथे येतो आणि दिवसातून 2-3 व्हिडिओ असतात। मी खुशाल सांगणार, बघायचं असलं तर बघा, नाहीतर नका बघा, काही प्रॉब्लेम नाही। पण मंडळी काय होतं माहिती का, नाही बघितलं तर मग तिकडून आपल्याला माहिती कशी काय भेटणार? आणि असं मी बोललं तर तुम्हाला वाईट वाटणार की बघायचं बघा, नाहीतर नका बघा। बरोबर ना शाहिद भाऊ? कारण की आज टायटल जो आहे काहीतरी वेगळाच वापरलेला आहे आणि जो बोर्ड जो आहे तो पण काही वेगळाच लावलेला आहे आणि बरेचसे। पण हे राहू द्या, आपण बोलू सगळं, पण मला हे सांगा शाहिद भाऊ, आपण गेल्या कित्येक दिवसापासून आपण हे प्रश्न लोकांना विचारतात की ताई दादा तुम्ही कुठून बघतात, महाराष्ट्रातून बघतात का, पुण्यातून बघतात, किंवा आपल्या भारतातून कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आम्हाला गावातून बघत आहे किंवा परदेशातून बघा। तर एवढंच करायचं की एक मेसेज करायचा आहे कमेंट बॉक्स मध्ये आणि एक वेगळीच खुशी आम्हाला भेटते। अहो खुशी नाही, चांगलं वाटतं मंडळी। पण काय होतं माहिती का, लोक दुसरे हे ते मेसेज करतच राहणार। आजच्या पण व्हिडिओला मला असं वाटतं की काहीतरी वेगवेगळे येणारच आहे कमेंट, येऊ द्या। बरोबर ना शाहिद? शाहिद भाऊ, आज आपल्याला जे बोलायचंय तर दोन साइड बद्दल आपल्याला चर्चा करायची आजच्या या व्हिडिओ मध्ये। दोन रोड बद्दल करायचे, दोन रूट बद्दल, चला रूट सांगू इंग्लिशमध्ये, हायवे बद्दल। दोन हायवे आहे, एक सोलापूर हायवे आहे, एक नगर हायवे आहे, आणि दोन्ही असे हायवे आहेत की ज्याचं डेव्हलपमेंट जे आहे 5-5 वर्षात कायापलट हो राहिलेला आहे। जबरदस्त, एकदम जबरदस्त। आता वाघोली, खराडी, कोरेगाव भीमा, लोणी काळभोर, उरे कांचन, हे जो परिसर आहे हा पूर्ण गजबजलेला परिसर झालेला आहे आणि इथला रेट जो आहे आज आव्हानाला पकडायला लागलेला आहे रेट। आणि आपण विचार करत बसू, बघत बसू तर 100% आपल्याला आज जे आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली नाही तर 100% तुम्हाला अजून 5-10 किलोमीटर पुढे किंवा हायवे पासून 2-3 किलोमीटर अजून लांब जावं लागणार, जायला लागणार। मंडळी चालत चालत बघा, थोडं सबस्क्राईब करून टाका आणि बेल घंटीला पण दाबून टाका। कारण की आणि सबस्क्राईब न केल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो माहिती कसं भाई, की भरपूर लोकांचे फोन येतात की तो रो हाऊस आहे का, तो वाघोली मधला तो प्लॉट आहे का। तर मला सांगायला त्यांना हे वाटतं की तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो किती दिवसाआधीचा बघताय, जुना तर व्हिडिओ नाहीये की त्याचं सगळं संपलेलं आहे लेआउट आणि तरी तुम्ही त्याची इन्क्वायरी करताय, असं तर नाहीये। म्हणून आम्ही तुम्हाला काय म्हणत असतो की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहेत, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार नाहीये की तुम्ही व्हिडिओ कुठला बघताय, आता प्रॉपर्टी कुठली अवेलेबल आहे, काय रेटला आहे, याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे। आणि मंडळी काही लोकांनी शाहिद भाऊ आपल्याला रिक्वेस्ट केली होती की थोडस 7-12 दाखवा, तर थोडीशी 7-12 फाईल दाखवू शकता शाहिद भाऊ? फाईल तुम्हाला, फाईल काय तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर 7-12 दिसणार आहे। बिलकुल, तुम्हाला गट नंबर आणि मी ते दिला की तुम्हाला ऑनलाईन मालकाचं नाव किंवा तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचं नाव येणार आहे का नाही हे ऑनलाईन भेटणार आहे। आता कागदोपत्री सगळं बंद झालेलं आहे, सर्व जे व्यवहार होतात ऑनलाईन होतात आणि ऑनलाईन झाल्यामुळं एकदम ट्रान्सपरन्सी जे व्यवहार आहेत ते होतात, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचे 7-12 तुमचा बघा, दुसऱ्याचा बघून काय फायदा तुम्हाला। बिलकुल बिलकुल। आणि मंडळी बघायला गेलं आज नगर रोड बद्दल शाहिद भाऊ बोलत आहे, नगर रोडला आज आपल्याकडे कुठले प्लॉट आलेले? प्लॉट नाही, आता पहिले तर वैशिष्ट्य ऐकून घ्या तुम्ही नगर रोडचे।
की नगर रोडला काय काय वैशिष्ट्य असे आहेत की जिथं आपण पैसे का गुंतवले पाहिजे, का घ्यायला हवं, पहिलं हे महत्वाचं आहे. त्याचा वैशिष्ट्य म्हणजे नगर रोडचं असं आहे की ह्या रोडला तुम्हाला MIDC भेटणार आहे, MIDC परिसर भेटणार आहे. एक नाही तर इंडिया मधल्या मोठ्या मोठ्या कंपन्या मोठ्या मोठ्या MIDC मध्ये सणसवाडी MIDC, कोंडापुरी MIDC आणि रांजणगाव MIDC सारख्या MIDC या रोडला 10,000 जास्त आहे. छोट्या मोठ्या कंपन्या लाखोपेक्षा वर्कर या कंपन्यांमध्ये काम करत आहेत आणि तेच वर्कर लोक जास्त करून आपल्या कामाच्या जवळ जागा घेण्यामध्ये इंटरेस्ट दाखवतात. बिलकुल. आणि तुम्हाला असं वाटत असं काहीतरी बोलत असाल तर या मग नगर रोडला वाघुलीला जावा, संध्याकाळची गर्दी बघा, जाऊन या, मग विचार करा, तिकडून लोक इथं येतात. आणि नुसतं जाऊन येऊ नका तर आजूबाजूला जे डेव्हलपर्सचे बोर्ड लागलेले असतील ते पण बघा, किंवा जे असतील तुमच्या ओळखीचे तर त्यांच्या साईट व्हिजिट पण करून या. बिलकुल या, रेड घेऊन या. बिलकुल, तुम्हाला काही फॅसिलिटी. शेवटी आमच्याकडे एक चान्स या, आमच्याकडे एकदा बघा, तुम्हाला पटलं बिंडास खरेदी खत करून घ्या, सगळं नावावरती सगळं काही तुमच्यासाठी इथं बाई घ्या, घर बनवा, आपला स्वतःचा बंगला बनवा. पण शाहिद भाऊ मला हे सांगा, आज आपल्याकडे शिकरापूर, सणसवाडी किंवा रांजणगावापर्यंत 4 लाखापर्यंत प्लॉट आहे का? आता जे आहेत आहेत प्लॉट, असं नाहीये की नाहीयेत, आहेत. पण प्रत्येकाचं लोकेशन हे वेगळं असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मला हायवेचे टच पाहिजेत, हायवे टच हा प्लॉट भेटणं नामुमकिन आहे. पण 20 लाख रुपये दिले तर भेटणार? तरी पण नाही भेटणार, नाही भेटणार. कारण की ह्याचं कारण असं आहे की हायवे आज उद्या हा वाढणारा असतो, त्यामुळे गव्हर्नमेंट जे असतं, जे गव्हर्नमेंट ठेवतं, जे हे ठेवतं काय की जा रोडची साईज असती ती वाढणार, तेवढी वाढण्यापर्यंत ते ठेवलेलं असतं. आणि आज तुम्ही प्लॉट रोड टच घ्याल, उद्या तो पूर्ण प्लॉट तुमचा रोड मध्ये जाईल. म्हणून म्हणतो की हवे पशी घेण्याची जिद नका करा, रजिस्ट्रेशनही होणार नाही. हा ओकी सर, तो समोरचा माणूस तुम्हाला काय पण करून विकून टाकणार, घेणार का तुम्ही? नका घ्या, उगीच टाइमपास नका करा तिथं. उगीच आपलं सुंदर घर बनवलेलं तोडायचं असेल तर घ्या, मग किती वर्ष, 15 वर्ष 20 वर्ष, पण कधी ना कधी ते तो प्रॉब्लेम तुम्हाला राहणार आहे भविष्यामध्ये. पण आम्ही जे तुम्हाला आता देतो 4 लाखामध्ये 1,000 स्क्वेअर फूटचे जे प्लॉट आहेत आता अवेलेबल, जे चालू आहेत रनिंग मध्ये, ते आपल्याकडे शिकरापूर मध्ये फक्त हायवे पासून 1 किलोमीटरवर 5,30,000 रुपये गुंठा, त्यामध्ये फक्त 10 ते 12 प्लॉट शिल्लक राहिले. आणि दुसरा एक प्रोजेक्ट जो आहे 4 लाखवाला, तो हायवे पासून 3-3.5 किलोमीटर लांब आहे, म्हणजे जो जिल्हा परिषदचा रस्ता आहे गावाचा, त्या हायवे पासून त्या गावाच्या रोडला 3-3.5 किलोमीटर, हा 4 लाख रुपये गुंठ्यावाला आता नवीन प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. त्यामध्ये 100% तुम्ही गुंतवणूक, 50% डाऊन पेमेंट करून 50% EMI वर तुम्ही हा प्लॉट घेऊ शकता. बिलकुल. आणि दुसरा जो रूट आहे त्या रूटला म्हणतात पुणे सोलापूर हायवे, हडपसरच्या पुढे, हडपसरच्या पुढे, उरली कांचनच्या पुढे MIT कॉलेज. आलं डोक्यामध्ये? आलं का माइंड मध्ये? ओके, आलं ना लक्षामध्ये आलं. अहो तिकडं जे आहे यवत आहे, पुरंदर एअरपोर्ट, पुरंदर एअरपोर्ट सगळ्यांना माहीत असेल. ओके, तर याच हायवेच्या बाजूला फक्त 2 किलोमीटर बाजूला 16 एकरचा प्रोजेक्ट आहे. आधीच ड्रीमलँड प्रोजेक्ट आहे, ड्रीमलँड, हा ड्रीमलँड, जबरदस्त ड्रीमलँड. पण ह्या 16 एकर मध्ये 3 इंचीचं जे आहे ते सोल्ड आउट झालेलं, सोल्ड आउट झालेलं. आता बाग बसलेला आहे 4 इंची आहे, ओके 5 इंची आहे, म्हणजे 4,80,000 आहे. दुसरा जो आहे 5,80,000 आहे. अहो काय आहे, काय कळालं? घर घर नाहीये, अहो प्लॉट आहे, प्लॉट जागा 1,000 स्क्वेअर फीटचे प्लॉट, एने प्लॉट नाही आहे, हे ऍग्रीकल्चर प्लॉट आहे. 11 लोकांमध्ये सामूहिक 7-12 खरेदी कर संमती पत्र आणि 50 वर्षाची जुनी सर्च रिपोर्ट, नियोजित अर्जुन आणि 8 उतारा विसरू नका, बरोबर ना? हे सर्व तेव्हा जेव्हा तेव्हाच भेटणार तुम्हाला जेव्हा प्रॉपर्टी ही नियोजित अर्जुन म्हणजे गावाच्या हद्दीमध्ये. बिलकुल बिलकुल, हे सर्व 8 वगैरे उतारा सगळं तुम्हाला भेटणार आहे. आणि लवकरच तिथं ग्रामपंचायत पण होणार आहे, आणि लवकरच ते प्लॉट जे आहे, ग्रामपंचायत तर आहे पण ग्रामपंचायतचं पाणी येणार आहे. हा ग्रामपंचायतचं पाणी येणार आहे, लाईन येणार आहे, ग्रामपंचायतची लाईट येणार आहे. सर्व सुविधा तुम्हाला ग्रामपंचायत गव्हर्नमेंटच्या भेटणार आहेत. बिलकुल, प्रायव्हेट नाही, प्रायव्हेट स्ट्रीट लाईट आहे, रस्ते मोठे मोठे आहेत,
पाण्याची व्यवस्था केलेली आहे. प्लॉट मध्ये दोन दोन बोर, दोन दोन विहिरी आहेत. जबरदस्त एकदम. पाण्याचा 24 तास तुम्हाला 12 महिने पाणी असणार आहे, त्यामुळे पाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही. बिलकुल बिलकुल. आणि लोकवस्ती जी आहे ते एकदम जवळ, आणि हायवे पासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर वर हे प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट सारखं प्रोजेक्ट येण्याचं पण प्रोजेक्ट नसतं, पण हा येण्याला पण मागे टाकणारा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बँक लोन ची घेण्याची गरज नाही. आम्ही स्वतःच तुम्हाला 50% फक्त डाऊन पेमेंट करा. 50% जे आहे ते सोप्या साध्या ईएमआय मध्ये फक्त 20 महिन्यासाठी तुम्ही घेऊ शकता. बरोबर. आणि शाहिद भाऊ, बघायला गेलं आता बरेचसे लोक कॉल करतात पण संपूर्ण व्हिडिओ नाही बघितला. पण आज बघितला असाल तर त्यांना संपूर्ण दोन्ही रूट कळले, नगर रोडचं पण कळलं आणि हे पण कळलं. नसेल तर कळलं. परत एकदा बघा, डिस्क्रिप्शन बॉक्स नंबर दिलेला, नंबर दिलेला आहे, ऑफिसचा ऍड्रेस पण दिलेला आहे, लोकेशन पण दिलेला आहे. जर तुम्ही जवळ असाल डायरेक्ट व्हिजिट करा, लांब असाल व्हॉट्सअप करा, मेसेज करा, आणि जर येणारच असाल तर लगेच फोन करा, लगेच फोन करा. आणि काय झालं, तुमच्यासाठीच हे जे काय हे तुमच्यासाठीच आहे म्हणून मराठीमध्ये व्हिडिओ बनवत राहतो मी. लवकरात लवकर यावे. बघा बघा, तुम्ही घेतलं ना खूप एक आनंद वाटतं की आपला घरचा माणूस घेतो. अहो खूप चांगलं वाटतं. आज आनंद वाटणार आहे, उद्या त्याचे लाखो होणार, लाखो होणार आहे ते तुमच्या मुलांसाठी. आणि अजून अजून एक अजून एक छोटीशी मेहरबानी करा की चॅनल सबस्क्राईब नाही केला असाल तर आता सबस्क्राईब करा, लाईक पण करा, आणि एवढं सांगून द्या की कुठून बघतात तुम्ही. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या लाडक्या आवडत्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र, जय जय पुणे.